माझं नाव किरण लोंढे, किरण मुरलीधर लोंढे, राहिलं मी आपल्या दगडूशेठ गणपतीपाशी. तुम्हाला हे 15 वर्ष हा त्रास होत होता कमरेचा. पूर्वी शेतामध्ये मी 15-14 वर्ष मी काम केली, सगळी शेतातले हार्ड जॉब केले, जडीपाची कामं केली. त्यावेळेला माझं ते थोडं दुखत होतं, त्याच्यामुळे मी थोडे वर्ष त्याकडे दुर्लक्ष केलं. नंतर 5-6 वर्षांनी माझं ते जास्त दुखायला लागलं म्हणून 2-3 ठिकाणी मी ट्रीटमेंट घेतली. त्याच्यानंतर परत मग पेन किलर चालू केलं. मग पेन किलरही काय होईना म्हटल्यावर मग मी फिजिओथेरपी चालू केली. फिजिओथेरपीनी फरक पडाना म्हणून कबीरबागेची ट्रीटमेंट चालू केली, दोरीने बांधून ताण देण्याची. ते जवळ मी 4 महिने ते केलं, पण त्यातही माझा काय फरक पडला. पंचकर्म केलं, फिजिओथेरपी केली. नंतर मग त्या पेन किलर खात होतो, त्याजवळ मी 5-6 वर्ष खात होतो. 5-6 वर्षांनी त्या पेन किलरचा इफेक्ट व्हायला काय, मग ते जास्त दुखायला लागलं. जास्त दुखायला लागल्यानंतर मग मला कळलं की संचेती हॉस्पिटलमध्ये व्यवस्थित होईल आपलं, की बाबा तिथं आहे सगळे स्पेशलिस्ट डॉक्टर. तेव्हा मग मी संचेतीमध्ये आलो. त्यावेळेला मला माझे हातगावकर सरांशी कॉन्टॅक्ट झाले की बाबा ते व्यवस्थित करतील. मग तिथे त्यांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांना भेटलो, त्यांना विचारलं. ते म्हटले मी गॅरंटी देतो, मी जवळपास 90-95% गॅरंटी देतो. माझी जवळ 10-12 हजार ऑपरेशन झालेली, त्यातलंही फेल झालेली नाही, सगळी हे झालेली. मी करतो तर तुम्ही जेवढं लवकर होईल तेवढं ऍडमिट व्हा आणि करून टाका म्हणजे, नाहीतर तुम्ही थांबलं तर परत पुढं रिस्क आहे, कारण मनका पुढं मागं सरकलेला होता. मग आदगाव सरांकडे मी ऑपरेशन केल्यानंतर मनका क्रॅक झाले होते माझे, दोन क्रॅक झालेल्या मणक्यांना स्क्रू टाकले, खाली क्लिपा टाकल्या. आणि जवळजवळ आता मी महिनाभर हॉस्पिटलमध्येच होतो, नंतर घरी जाऊन आराम केला. आता मला 2 महिने झालेले, तर 2 महिन्यामध्ये मला बराच फरक पडलेला आहे. म्हणजे जे पूर्वी जे दुखत होते ते आता दुखत नाही आहे. चालणं फिरणं सगळं माझं व्यवस्थित आहे आता. आता म्हणजे तसं काही अडचण नाही आहे. आणि पहिलं म्हणजे सारखं दुखत होतं, अर्धा 1 तास झालं की ते दुखायचं, जरा लोड आलं की दुखायचं, तर आता तसं काही होत नाही आहे. त्या मानाने बराच फरक पडलेला आहे. आणि तेल लावून ह्यांना अक्षरशः मसाज करायला लागायचे. कुठं कार्यक्रमाला जायचं पण तुरे होते, कुठं जायचं पण आता मुश्किल व्हायचे, कारण की ह्यांना पाटण तेल लावून चोळायचं. सारखं लाटणी पुरवा, हाताने दाबा, अक्षरशः 15-20 वर्ष खूप मी यांचं हे केलं. 15-1 वर्ष मी मला त्रास खूप सहन केला. मला तर झालेच त्रास आणि ह्यांना पण यातना. ते रात्री रात्र झोपत नव्हते, 11 वाजता.